कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दत्तनगर भागात वास्तव्यास असलेला व नाशिक जिल्ह्यातून हद्दपार असलेला इसम किरण छगन सोनोने वय 29 वर्ष राहणार वज्रेश्वरी मंदिराच्या जवळ दत्तनगर मूळ राहणारा पवार मळा विठाईनगर RTO ऑफिसजवळ पेठ रोड पंचवटी जिल्हा नाशिक हा स्वतःजवळ गावठी कट्टा बाळगत असल्याबाबत बातमी मिळाली असताना तो कोपरगाव तालुक्यातील औरंगाबाद नाशिक हायवेवरील डाऊच शिवारात माइलस्टोन हॉटेल परिसरात आलेला आहे. आम्हाला वृत्त बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की किरण छगन सोनवणे नावाचा इसम माइलस्टोन हॉटेल डाऊच फाटा या ठिकाणी आलेला आहे आणि त्याच्याकडे त्याने त्याच्या स्वतःच्या ताब्यात एक गावठी कट्टा बाळगलेला आहे. अशी खबर मिळाल्यावरून आम्ही पोलीस स्टेशनचं PSI मोरे PC गवारे वाघ यांचं पथक त्याचप्रमाणे माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेबांकडील PSI वाठोरे आणि त्यांचं पथक त्या भागात रवाना केलेलं होतं आणि मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी त्या भागात जाऊन शोध घेतला असता त्यांना बघून एक इसम पळू लागला. संशयित असल्यामुळे त्यांनी त्याचा पाठलाग करून त्याला धरला असता आणि त्याची अंग लढती घेतली असता त्याच्याकडे एक गावठी पिस्टल मिळून आलेलं आहे. गावठी कट्टा सदरचा कट्टा त्या ठिकाणी ताब्यात घेतल्यानंतर पोलीस स्टेशनला आणून चौकशी केली असता सदरचा गुन्हेगार हा नाशिक ग्रामीण पोलिसांनी त्याला हद्दपार केलेला आहे आणि तो आमच्या शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहायला आलेला आहे. त्याची नोंद पूर्वी आमच्याकडे झालेली आहे हद्दपार केलेला असताना, परंतु तो अशा ॲक्टिव्हिटीजमध्ये असेल असं आम्हालाही वाटलं नव्हतं. परंतु सदरचा गुन्हेगार हा चोऱ्या घरफोऱ्या करणारा आरोपी आहे आणि त्याच्यावर येवला पोलीस स्टेशनमध्ये 5 घरफोडीचे गुन्हे दाखल आहे. तर सदरच्या आरोपीला अटक केलेली आहे, त्याचा PCR घेऊन त्याच्याकडे अधिक तपास करणार आहोत. सदरचा कट्टा त्याने कोणाकडून मिळवला, कसा मिळवला याबाबत सखोल तपास करण्यात येणार आहे. अशी गुप्त माहिती मिळाल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग यांच्या पथकातील विशाल वाठोरे व त्यांचे सहकारी पोलीस मित्र या ठिकाणी सापळा रचून दिनांक 18 मे 2018 रोजी 8:40 या ठिकाणी छापा टाकून त्यास पकडून त्याची अंगझडती घेतली असता एक लोखंडी देशी बनावटीचा अग्निशस्त्र गावठी कट्टा त्याच्या कमरेला पॅनच्या आत लपवलेला मिळून आलाय. त्यास पोलीस स्टेशनला आणून त्याच्या विरुद्ध कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला भारतीय हत्यार कायदा कलम 3(25) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास भरत मोरे हे करीत आहेत. प्रतिनिधी हाफिज शेख सह सुवर्णा ताकते SP 24 तास कोपरगाव.